थेट जाणार आहोत. संजय राऊत बोलतायत. अजित पवार इतने बड़े नेता नहीं है कि जो शरद पवार सबको ऑफर दे सके. अजित पवार को पवार साहब ने बनाया है. पवार साहब को अजित पवार जी ने नहीं बनाया है. 60 साल से भी ज्यादा समय पार्लियामेंट्री पॉलिटिक्स में पवार साहब ने बिता चुके हैं. महाराष्ट्र के 4 बार मुख्यमंत्री, केंद्र में मंत्री रहे बार बार. उनका जो कद और अवदाय बहुत बड़ा है. तो ये अजित पवार, हसन मुश्रीफ, ये जूनियर लोग हैं, पवार सबको ऑफर देंगे. ऐसा कभी होता है क्या राजनीति में? नवमल्लिकार्जुन दोनों घटाघट मला माहित नाही. सर, दिल्ली में नेहरू मेमोरियल का नाम बदल के प्राइम मिनिस्टर मेमोरियल कर दिया गया, नाम बदलने को लेकर आप कैसे देखते हैं? नहीं, उसके पास भी उनके पास बचा क्या है? सिर्फ नई बात कोई बनाए थे नहीं. हाथाला मुंगे होते, गुड़गे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्या पासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. जो हमारी इतिहास की पुरानी यादें है, चाहे संसद हो चाहे मेमोरियल हो, एक तो बिल्डिंग के बदल दो या नाम बदल दो, लेकिन पंडित नेहरू का नाम जो इतिहास में है आप उसको नहीं बदल सकते. जो इतिहास महात्मा गांधी, पंडित नेहरू, नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकर जी, तो उनका खुद का इतिहास वो लोगों ने बनाया है. आप उनका जैसा इतिहास नहीं बना सकते, इसलिए आप नाम बदल रहे हो. ठीक है, ओके. आजपासून 4 दिवस महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांचे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, विधानसभेचे पदाधिकारी यांच्या बैठका आजपासून नक्कीच उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली होत आहेत. आणि पुढल्या 4 दिवसात संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा त्याची धडाधडती घेतली जाईल आणि मग पुढली पावलं टाकली जातील. नवापल्ली ज्यावेळी तुरुंगात आपण महाविकास आघाडीचे पहिले नेते होता, ज्यांनी भेट घेतली होती त्यांच्या कुटुंबाची, ती एक कौटुंबिक भेट होती असं आपण देखील म्हटलं होतं. मात्र आता ज्या भेटी चालू आहेत आपण पाहिलं तर ते सुटल्यावर सर्व राजकीय नेते त्यांना भेटायला जात आहेत. मी सुद्धा जाणार आहे, आम्ही भेटणार आहोत त्यांना. जाऊन सगळ्यात आधी त्यांना घरी स्थिरस्थावर होऊ द्या. इतक्या महिन्याने घरी, वर्षाने घरी येतात, 2 वर्षाने. काही काळ त्यांना कुटुंबियांसाठी देऊ द्या. या संपूर्ण काळामध्ये मी पाहिलंय त्यांचे भाऊ, त्यांच्या 2 मुली, त्यांचे जावई हे कसे धावपळ करत होते. मी माझ्या घरात पाहिलंय ना. आधी त्यांना त्यांचा वेळ एकत्र घालवू द्या. राजकारण करायला पूर्ण वेळ आहे. पुढल्या 2-3 दिवसात मी जाऊन त्यांना भेटणार. सर, मराठीमध्ये अजित पवारांच्या मार्फत शरद पवारांच्या ऑफर दिल्या जात आहेत, त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया असणार आहे? अजित पवार हे कधी इतके मोठे झाले शरद पवार साहेबांपेक्षा? केंद्रीय स्तरावरच्या ऑफर अजित पवार त्यांना द्यायला लागले. अजित पवार आणि शरद पवार हे नक्कीच एक कौटुंबिक नात्यानं बांधलेले आहेत. त्यांचं कुटुंब फार मोठं आहे, काही संस्था त्यांच्या एकत्र आहेत, त्या संदर्भात काही अडचणी आहेत. पण मी जे काय ओळखतो पवार साहेबांना, ते भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांच्या हयातीमध्ये हात मिळवणी करतील असं मला वाटत नाही आणि ते करणार नाही. मला विश्वास वाटतो त्यांच्याविषयी. ते नव्यानं पक्षप्रधानासाठी बाहेर पडलेले आहेत. काल सोलापूरला होते 2 दिवसापूर्वी, पाहिलं असेल. आज संभाजीनगरला आहेत, पुढे जात आहेत. एका जिद्दीनं ते पुन्हा एकदा मैदानात उतरले. त्याच्यामध्ये आता हे सगळे सोडून गेले, त्यांचा काही संबंध राहिलेला असं त्यांच्या बोलण्यातून आणि त्यांच्या कृतीतून दिसतं. एखाद दुसऱ्या भेटीतून असे अर्थ काढणं हे बरोबर नाही. कालच माझी आणि त्यांची दूरध्वनीवर चर्चा झाली, ती खास करून मुंबईमध्ये 31 तारखेला जी इंडिया अलायन्सची बैठक आहे त्या संदर्भात, तयारी संदर्भात त्यांनी चर्चा केली. आम्ही पाहिला तो व्हिडिओ, झेंडा फडकलाच नाही. हा शुभ शकून त्यांच्यासाठी नक्कीच नाही. ते मी सांगितलं.
तर शरद पवारांना ऑफर देणे एवढे अजित पवार मोठे नाहीत असं वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं आहे. सोबतच ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्रच राहणार, अजित पवारांचं राजकारण वेगळं आहे असं म्हणत मविया एकत्रित राहणार असं संजय राऊतांनी म्हटलंय. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.